आकाशवाणी मुंबई मी नम्रता कडू आणि मी नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या बातम्या देत ठळक आगामी अर्थसंकल्पाच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांची विविध तज्ज्ञांशी चर्चा सुरू कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत सप्टेंबरमध्ये सतरा कोटी सदस्यांची भर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अभिवादन गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सेव्हन्टी फाईव्ह क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो या सत्राचं माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि पुण्यात अनेक वाहनं एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात किमान पन्नास जण जखमी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पाच्या तयारीच्या दृष्टीनं विविध संबंधितांशी अर्थसंकल्पपूर्वीची चर्चा सुरू केली दूरदृश्य प्रणालीमार्फत होत असलेल्या या बैठकीला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी डॉक्टर भागवत कराड केंद्रीय अर्थसचिव डॉक्टर टी व्ही सोमनाथन आणि मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर अनंत नागेश्वरन यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते या बैठकांमध्ये उद्योग जगतातील नेते पायाभूत सुविधा आणि हवामान बदलातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पासाठी सूचना मागवण्याकरिता या बैठका होणार असल्याचं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे यानिमित्त अर्थमंत्री कृषी आणि कृषी प्रक्रिया उद्योग वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजारातील प्रतिनिधींना भेटणार आहेत तसंच सेवा क्षेत्र आणि व्यापारी संस्थांचे प्रतिनिधी आरोग्य शिक्षण पाणी आणि स्वच्छता यासह सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांची भेट आगामी दोन दिवसात त्या घेणार आहेत कामगार संघटना प्रतिनिधी आणि अर्थतज्ञांसोबतच्या बैठका अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी होणार आहेत एक फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केल्या जाणाऱ्या दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पावर या सर्वांकडून सूचना घेतल्या जातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओच्या सदस्यांमध्ये यंदाच्या सप्टेंबर महिन्यात सुमारे सतरा कोटींची भर पडली आहे यात सुमारे नऊ कोटी चौतीस लाख नवीन सदस्यांचा समावेश आहे EPFO ने जारी केलेल्या माहितीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबरमध्ये निव्वळ सदस्यत्वामध्ये नऊ पूर्णांक चार दशांश टक्क्यांची वाढ झाल्याचं म्हटलं आहे नवीन सदस्यांमध्ये अठरा ते एकवीस वयोगटातले सर्वाधिक दोन कोटी चौऱ्याण्णव लाख म्हणजे जवळजवळ एकोणसाठ टक्के सदस्यांचा समावेश आहे याचा अर्थ प्रथमच नोकरी शोधणारे त्यांचं शिक्षण संपवून मोठ्या संख्येनं संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये सामील होत आहेत तसंच संघटित क्षेत्रातील नवीन नोकऱ्या मोठ्या प्रमाणावर देशातील तरुणांपर्यंत पोहोचत आहेत असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ अधिकारी गौरव द्विवेदी यांनी आज प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला ते छत्तीसगडचे एकोणीसशे पंच्याण्णवच्या प्रशासकीय सेवा तुकडीतले अधिकारी आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची पाच वर्षांसाठी नियुक्ती केली आहे आकाशवाणी आणि दूरदर्शन हे प्रसार भारतीचे दोन घटक अजूनही सर्वाधिक विश्वासार्ह आणि विश्वसनीय ब्रँड मानले जातात आणि या दोन घटकांना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं यावेळी महासंचालक वसुधा गुप्ता दूरदर्शनचे महासंचालक मयंक अगरवाल आणि इतर अधिकारी उपस्थित होते भारतीय प्रशासकीय सेवेचे सेवानिवृत्त अधिकारी अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली होती राजीव कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर यावर्षी मे पासून तिसऱ्या निवडणूक आयुक्तांचं पद रिक्त होतं आज जागतिक मत्स्यपालन दिवस आहे जागतिक मत्स्यपालनाच्या व्यवस्थापन पद्धतीमध्ये शाश्वत साठा आणि निरोगी परिसंस्था सुनिश्चित करण्यासाठी बदल करण्याकरता हा दिवस पाळण्यात येतो निरोगी सागरी परिसंस्था आणि शाश्वत मत्स्यपालनाच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीनं दमण इथं हा दिवस साजरा केला जाणार आहे केंद्र सरकार या क्षेत्रात गेल्या तीन वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांना आणि जिल्ह्यांना पुरस्कार देणार असून तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी एक प्रदर्शन आणि तंत्रज्ञानविषयक सत्र आयोजित करण्यात आलं आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं हुतात्मा स्मृती दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गटानं हुतात्मा स्मारक इथं संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केलं हुतात्मा स्मारक इथं खासदार अनिल देसाई अरविंद सावंत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि कार्यकर्त्यांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केलं मुंबईतल्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचं लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं त्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयानं मंत्रालयासमोर हुतात्मा राजगुरू चौक इथं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसंच दीपक केसरकर आणि प्रभात लोढा हे मंत्री उपस्थित होते महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहात सुरू आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समितीचे सदस्यमंत्री चंद्रकांत पाटील तानाजी सावंत दीपक केसरकर शंभूराज देसाई विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पृथ्वीराज चव्हाण राजेश क्षीरसागर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित आहेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा आरोप करत शिवसेनेनं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात मुंबईतल्या गिरगाव चौपाटी इथल्या शाखेजवळ निषेध आंदोलन केलं यावेळी पोलिसांनी दानवे यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं यावेळी शिवसेना दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ उपस्थित होते देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून अठ्ठेचाळीस हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या दोनशे एकोणीस कोटी शहाऐंशी लाखाच्या वर गेली आहे त्यात बावीस कोटी दहा लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे राज्यात आज सकाळपासून दीड हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या सतरा कोटी पंच्याहत्तर लाखांच्या वर गेली आहे त्यात त्र्याण्णव लाख अठ्ठ्याण्णव हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लस मात्रा घेतली आहे या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सेव्हन्टी फाय क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो या सत्राचं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज उद्घाटन केलं चित्रपट निर्मितीच्या विविध पैलूंमधून तरुण पिढीतली सर्जनशीलता ओळखून त्याला प्रोत्साहन देणं तर हा या उपक्रमाचा उद्देश आहे देशभरातून निवड झालेल्या पंच्याहत्तर तरुण प्रतिभावंतांचं त्यांनी या उद्घाटन समारंभात अभिनंदन केलं हे व्यासपीठ नवोदित चित्रपट निर्मात्यांच्या संगोपन आणि परस्पर संवादासाठी उपयोगी ठरेल असं ते यावेळी बोलताना म्हणाले चित्रपट उद्योग हा सॉफ्ट पॉवर म्हणून आपल्या देशासाठी सर्जनशील अर्थव्यवस्था असल्याचं ते यावेळी म्हणाले महोत्सवातल्या महिलांच्या बोलताना ते म्हणाले की महोत्सवात दाखवण्यात येणारे चाळीस टक्क्यांहून निर्मिती केलेले आहेत भरधाव ट्रकचा ब्रेक निकामी झाल्यानं त्याच्या पाठोपाठ अनेक वाहनं एकमेकांवर धडकून अपघात झाल्याची घटना काल पुण्यात नवले पुलाजवळ घडली साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक काल रविवारी रात्री पावणे नऊ नौ वाजता नवले पुलाजवळ निकामी झाला त्यामुळे चालकाचं चा ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं त्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या तब्बल चोवीस वाहनांना उडवलं या अपघातात एकूण सत्तेचाळीस गाड्यांचं नुकसान झाल्याची माहिती आहे या भीषण अपघातात किमान पन्नास जण जखमी झाले असल्याचं वृत्त आहे तेरा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या अपघातात कार रिक्षा दुचाकी अशा अनेक वाहनांचा चक्काचूर झाला या घटनेमुळे महामार्गावर चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघाताची दखल घेतली असून पोलिसांकडून त्याची माहिती घेतली हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला ते तपासण्याचं तसेच त्यातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा भागात शहीद झालेले धुळे तालुक्यातल्या चिंचखेडा इथले जवान मनोज लक्ष्मण गायकवाड यांच्या पार्थिवावर आज चिंचखेडा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे आमदार कुणाल पाटील जिल्हाधिकारी प्रांताधिकारी यांच्यासह असंख्य मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली सैन्य दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय मानवंदना दिली मनोज गायकवाड एकवीस वर्षांपासून भारतीय लष्करात कार्यरत होते कुपवाडा जिल्ह्यात माछिल सेक्टरमध्ये अठरा नोव्हेंबरला झालेल्या हिमस्खलनात त्यांचा मृत्यू झाला राज्यात थंडीचा कडाका वाढला असून अनेक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे नाशिकमध्ये पारा आणखी घसरला असून आज सकाळी नऊ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकी हंगामातली निचांकी नोंद झाली आहे तर निफाड तालुक्यात सात पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली ग्रामीण भागात अति थंडीमुळे द्राक्ष पिकाला धोका निर्माण होऊ शकतो असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे जागतिक खो खो स्पर्धा घेण्याबाबत महाराष्ट्र खो खो असोसिएशन सोबत चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलं धाराशिव इथं पंचावन्नाव्या पुरुष महिला राष्ट्रीय खो खो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते महाराष्ट्र खो खो असोसिएशन उस्मानाबाद खो खो असोसिएशनने चांगला सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे कोणत्याही त्रुटीत राहिल्या असतील तर आयोजकांच्या निदर्शनास आणून दाव्या त्या दूर केल्या जातील असं ते म्हणाले देशातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार मिळवणारी सारिका काळे आणि शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारे खेळाडू धाराशिवचं महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव जागतिक स्तरावर नेत आहेत असंही अजित पवार यावेळी म्हणाले नंदुरबारमध्ये आयोजित केलेल्या घुमर महोत्सवात एकाच वेळी चार हजारांहून अधिक महिलांनी भाग घेऊन गिनीज विश्वविक्रमाची नोंद केली आहे नंदुरबार इथल्या करण चौफुली परिसरात पंचवीस महिला मंडळांतर्फे घुमर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाला अभिनेत्री मानसी नाईक प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती घुमर महोत्सवात सहभागी झालेल्या महिलांना सात दिवसांचं नृत्य प्रशिक्षण देण्यात आलं होतं यावेळी नृत्य करणाऱ्या महिलांनी आदिवासी नृत्यावरही ठेका धरला गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार शिगेला पोहोचला आहे या टप्प्यात एकोणनव्वद जागांसाठी येत्या एक डिसेंबरला मतदान होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतल्यानंतर प्रचारात चैतन्य आलं आहे ते आज सुंदरनगरमध्ये प्रचारसभा घेत असून जंबुसार आणि नवासरीतही त्यांच्या सभा होणार आहेत गुजरातच्या अस्मितेचं रक्षण करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपाला संधी द्यावी असं आवाहन मोदी यांनी आपल्या सभांमधून करत आहेत काँग्रेसनं देखील बडे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवले आहेत खासदार राहुल गांधी यांच्या सभा आज राजकोट आणि सुरतमध्ये होणार असून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत त्यांच्यासोबत असतील आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारीही जोरदार प्रचार करत आहेत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज इंग्लंड विरुद्ध इराण आणि अमेरिका विरुद्ध वेल्स हे सामने होणार आहेत भारतीय वेळेनुसार अनुक्रमे संध्याकाळी साडेसात आणि रात्री साडेबारा वाजता हे सामने होतील इटलीमधल्या ट्युरियन इथं सहाव्या ए टी पी फायनल्स टेनिस स्पर्धेत नोवाक जोकोविचनं नॉर्वेच्या कॅप्सर रूडचा पराभव करून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे जोकोविचनं रूडचा सात पाच आणि सहा तीन अशा सरळ सेटमध्ये पराभव करत या हंगामाच्या शेवटच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं यॉटिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीनं आयोजित केलेल्या सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार बावीस या निवड चाचणीचा काल समारोप झाला पुढल्या वर्षी चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पात्र होण्यासाठी सुमारे एकशे चौदा नाविक आणि चौदा नौकानयन क्लबनी या निवड चाचणीत सहभाग घेतला मुंबई बंदरावर पहिल्या दोन दिवसात जोरदार आणि मध्यम वाऱ्याचा तडाखा बसूनही पोडियम पोझिशनसाठी त्यांनी जोरदार लढत दिली व्हाईस ॲडमिरल के स्वामीनाथन हे समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे होते त्यांनी विजेत्यांना पदकं प्रदान केली ओदिशात कोरई इथं मालगाडी रुळावरून घसरून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीररीत्या जखमी झाले ओडिशाच्या जयपूर जिल्ह्यात कोरई रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी एक मालगाडी रुळावरून घसरली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या दुर्घटनेबद्दल व्यक्त केलं आहे स्पेनच्या ला नुसिया इथं सुरू असलेल्या युवा पुरुष आणि महिला जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत आठ भारतीय खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला उपउपांत्यपूर्व फेरीत विश्वनाथ वंशज जादूमणी सिंग आशिष दीपक भावना शर्मा आणि तमन्ना या भारतीय खेळाडूंनी आपापल्या लढती जिंकून अंतिम आठ टप्प्यात प्रवेश केला ठळक बातम्या पुन्हा एकदा आगामी अर्थसंकल्पाच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांची विविध तज्ज्ञांशी चर्चा सुरू कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत सप्टेंबरमध्ये सतरा कोटी सदस्यांची भर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अभिवादन गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सेव्हन्टी फाईव्ह क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो या सत्राचं माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि पुण्यात अनेक वाहनं एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात किमान पन्नास जण जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार, नमस्कार।